आजचे आपले नवीन वाक्य मराठीतील वाक्य इंग्रजीत बनवायचं आहे. प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचं आणि त्या क्रमानुसार ते शब्द घेऊन इंग्रजीत वाक्य बनवायचं आहे. आम्हाला मोठा आवाज ऐकू आला. आम्हाला नंबर एक मोठा आवाज, नंबर दोन ऐकू आला, नंबर तीन एक तीन दोन. नंबर एक ला काय आहे? आम्हाला. आम्हाला हे करता आहे वी. नंबर तीन कोणता आहे? ऐकू आला, हियर्ड. हियर्ड वी हियर्ड मोठा आवाज, लाउड नॉइज. वी हियर लाउड नॉइज. पुढचं वाक्य आहे ती फारच मोठ्याने बोलत होती. ती नंबर एक फारच मोठ्याने, नंबर दोन बोलत होती, नंबर तीन हे आहे चालू भूतकाळातील वाक्य. कारण बोलत बोलण्याची क्रिया चालू होती, होते हे भूतकाळातलं आहे. नंबर एक तीन आणि दोन, एक तीन दोन. नंबर एक ला काय आहे? ती. ती हे करता आहे. ती साठी इंग्रजी मध्ये शी. एक नंबर झाल्यानंतर तीन नंबर घ्यायचं. बोलत होती, होतीला वाज. सी वाज स्पीकिंग. बघा बोलण्याची क्रिया चालू होती म्हणून तर आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. सी वाज स्पीकिंग व्हेरी फारच मोठ्याने, लाउडली. आई आपल्या सगळ्या मुलांवर प्रेम करते. आई नंबर एक आपल्या सगळ्या मुलांवर, नंबर दोन प्रेम करते, नंबर तीन एक तीन दोन याप्रमाणेच घ्यायचं. नंबर एक ला आई अ मदर, मदर. नंबर तीन घ्यायचा प्रेम करते, लव्ज. आपल्या सगळ्या मुलांवर ऑल हर चिल्ड्रन. आई आपल्या सगळ्या मुलांवर प्रेम करते. अ मदर लव्ज ऑल हर चिल्ड्रन.